चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खरं तर तरुण नेत्या म्हणेन मी शिवानी वडेट्टीवार या स्वतः इच्छुक आहेत लोकसभेसाठी, त्या राजधानी दिल्लीमध्ये आलेल्या आहेत. काय सांगाल तुम्ही, इच्छुक आहात? कुणाच्या गाठी भेटी घेतल्यात काय? हायकमांडशी काही चर्चा झाली? पक्षांचे सगळे जे श्रेष्ठ आहेत त्यांना मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे. पक्षाचे जे पण दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठ हायकमांड आहे त्यांच्यासमोर इच्छा व्यक्त केलेली आहे की एक युवक यूथ म्हणून, एक ऑर्गनायझेशनची व्यक्ती म्हणून, NSU यूथ काँग्रेसमध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून पक्षाकडे मी इच्छा जाहीर केलेली आहे. आता शेवटी निर्णय पक्षाचा राहील, त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय सगळेजण. पण तुम्ही जरी इच्छा व्यक्त केली असली, पंतप्रधान मोदी यांच्यापासून सगळे सत्ताधारी जे आहेत ते म्हणतायत काँग्रेस परिवारवाद करतो, घराणेशाही सुरू आहे, त्यात तुमचे वडील विरोधी पक्षनेते आहेत, तरी तुम्ही उमेदवारी मागताय? मी वडिलांची मुलगी म्हणूनच नाही, पण मागचे 7-8 वर्ष झाले मी पक्षासाठी काम करून राहिली, ऑर्गनायझेशनमध्ये काम करून राहिली. जसं मी सांगितलं, NSU यूथ काँग्रेसमध्ये काम करते आहे आणि जयपूर कन्व्हेन्शनमध्ये जो आमचं काँग्रेस पक्षाचं झालं होतं, इंटरनॅशनल काँग्रेस पक्षाचं, त्यामध्ये काँग्रेस पक्षाने क्लिअरली सांगितलं आहे जो वर्कर 5 वर्षापेक्षा जास्त ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे त्याला घराणेशाही म्हणून नाही बघितलं जाईल आणि त्याला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर त्याच अनुषंगाने मी पक्षाकडे मागणी केलेली आहे. 17 तारखेला भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये पोचते, राहुल गांधींची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होते, कशी तयारी चालली? युवती म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि किती मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग काँग्रेसचा किंवा राज्यातला सहभागी होईल? महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे, महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकरांचा आहे आणि अशा वेळेस राहुलजी जे विचारधारा घेऊन चाललेले आहे हीच ती विचारधारा आहे आणि अशा वेळेस जेव्हा राहुलजी येतील महाराष्ट्रामध्ये त्यांचं नक्कीच, मागच्या वेळेससुद्धा भारत जोडोच्या वेळेस पण खूप मोठा स्वागत झालं होतं, जंगी स्वागत झालं होतं आणि याही वेळेस आपण बघाल की लाखोच्या संख्येमध्ये लोक येतील आणि ती सभा ऐतिहासिक सभा म्हणून गाजवली जाईल. शेवटचा माझा प्रश्न, अशोक चव्हाण तर गेले भाजपमध्ये, विरोधी पक्षनेते जातील अशी एक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे, अनेक विरोधी पक्षनेते गेलेले पण आहेत, तुमच्या वडिलांच्या नावाची पण चर्चा वारंवार होती. वडील आधी शिवसेनेच्या आधी NSU होते, त्यांनी NSU काम केलं, त्यानंतर मग ते शिवसेनेत आले आणि शिवसेनेतून मग ते काँग्रेसमध्ये आले. तेव्हा राणेसाहेबांनी पक्ष सोडलं होतं, तेव्हाही वडिलांनी सोडली नाही आणि आता अशोकजी चव्हाण यांनीसुद्धा सोडलं, आताही पक्ष सोडणार नाही, कारण की आता ही लढाई जी आहे ती विचारधारेची लढाई आहे आणि विचारधारा माझ्या वडिलांची खूप क्लिअर आहे, ती पक्षाला सोडून कुठेच जाणार नाही हा मला विश्वास आहे आणि पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाला सुद्धा विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर विचारधारा सोडून माझे वडील अर्थातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे कुठेही जाणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे शिवानी वडेट्टीवार यांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.